नाही झालं ते जागा वाटप संपला, त्यावर अधिक भाष्य करण्याची गरज नाही, त्यावर आता पुन्हा मागे जाण्याची काय गरज आहे, निकाल पुढे आहे. आणि हे सगळं जरी काही झालं असतं तरी काही फार याच्यात बदल होईल, ज्यांची अपेक्षाच नव्हती अशी माणसं निवडून आली, ज्यांना अपेक्षा नव्हती आम्ही जिंकू ती पण माणसं निवडून आली. काही ठिकाणच्या ज्या बातम्या येत आहेत त्या विचित्र बातम्या येत आहेत, त्यामध्ये प्रश्नचिन्ह, पण मला हा विजय जो दिसतो भारतीय जनता पक्षाचा, एखादी छोटा राज्य द्यायचा आणि मोठा राज्य बळकावून घ्यायचा ही चर्चा जोरात आहे. तेलंगणा द्यायचा आणि मध्य प्रदेश आणि राजस्थान घेऊन घ्यायचा, इकडे छत्तीसगड आपला हरियाणा घ्यायचा आणि जम्मू काश्मीर त्यातलाही जम्मू बळकावायचा, काश्मीरमध्ये स्कोप नाही त्यामुळे तिथे काही करता येत नाही, हरियाणा घ्या असं, अशी जी काही स्ट्रॅटेजी आहे महाराष्ट्रात देशामध्ये, एका दुसरा छोटा राज्य काढायचं आणि मोठे राज्य घेऊन घ्यायचे आणि लोकांना सांगायचं इथे झाला आहे तर तिथे ई व्ही एम नाही का, हे सगळं काही चाललं आहे. मला वाटतं की शेवटचा प्रश्नाचं उत्तर एवढंच आहे, हा विजय भारतीय जनता पक्ष महायुतीचा नाही तर हा विजय मला ई व्ही एमचा दिसतो आहे.